टक्के हा पक्षपाती निर्णय या ठिकाणी ठिकाणीला धोका आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे शरद पवार विश्वास नांगरे पाटील एक मराठा लाख मराठा संघटनेकडनं धोका आहे असं जय महाराष्ट्रच्या माध्यमातून सांगतो आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की इंदिरा साहनीला सात न्यायाधीशांकडे पाठवण्याची गरज नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर सांगितलं की कोणत्याही सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीनंतर आणि मेटेंनी केलेली याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद बादल ठरवलेली आहे डिसमिस केलेली आहे म्हणून मी असं म्हणेल की शरद पवार तुम्ही लास्ट फेजमध्ये म्हणजे मॅच रिझर्वेशनच्या घाणेरड्या राजकारणात उतरलात दिल्लीमध्ये बैठका सुरू झाल्या संजय राऊत बोलायला लागले आणि एक कुठेतरी कन्फ्युजन स्टेटस तयार करण्याचा प्रयत्न केला सामान्य विद्यार्थी बेचैन झाला या, या राजकारणामध्ये दोन गुणवंतांचा मग तो भलेच एक ब्राह्मण समाजातला बुलढाण्यातला विद्यार्थी असो की धनगर समाजातला रत्नागिरीचा विद्यार्थी असो ह्या अशा खुल्या दोन गुणवंतांचे जीव गेले याच्यामध्ये याची जिम्मेदारी आज कोण घेणार आहे अरे पाण्यामध्ये बुडू लागलं तर त्याला वाचवण्याऐवजी व्हिडिओ शूटिंग करत होते कारण चळवळीला रंग आणायचा होता त्या विद्या त्या जा कोणत्याही जातीचा असो औरंगाबाद मधल्या बुडणाऱ्या विद्यार्थ्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं घाणेरड राजकारण केवळ आरक्षणासाठी केलं गेलं परंतु आज शेवटी विजय मात्र खुल्या वर्गातील संविधानिक विचाराचा झाला मुघलाई पद्धतीने आरक्षण लुटलं जाऊ शकत नाही आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेला आहे